विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक भाजपमध्ये मोठी फूट पडल्याची परिस्थिती पाहायला मिळालेली. प्रत्येक उमेदवारासोबत वेगवेगळे भाजप नेते फिरत असल्याचं आता चित्र आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजप आमदार अपूर्व हिरे यांनी पाठिंबा दिल्याची घटना ताजी असतानाच अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरताना परवेज कोकणी यांच्यासोबत भाजप नेत्यांसह काही नगरसेवकही पाहायला मिळाले. एकूणच नाशिकमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं जमल्याचं तर युतीमध्ये मात्र बिघडल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान उस्मानाबाद विधान परिषदेवरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जुंपलेली असतानाच काँग्रेसने एक पाऊल मागे घेत ही जागा आता राष्ट्रवादीसाठी सोडली आहे. नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तर मालेगावला मेळावा पण घेतला होता हिरेबंधूंनी. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना भारतीय जनता पक्षात राहायचं आहे का नाही राहायचं, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु मी मात्र प्रामाणिकपणे निर्णय घेतला. ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार नसल्यामुळे आज मीच नाही तर आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक ह्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र राणे मदत करणार आहेत. पक्षाच्या विरोधात जर आता हिरेबंधू प्रचार करणार असतील, काल तर ते नॉमिनेशन पेपर त्या मीटिंगमध्येच होते, पक्ष निर्णय घेईल ना. तो पक्षाचा अधिकार आहे. प्रदेश निश्चितपणे निर्णय घेईल. नाही, भाजपातून तर पाठिंबा आहेच, पण सर्व पक्षीय नगरसेवकांचा मला पाठिंबा आहे. आणि जिल्ह्यातल्या सर्व नगर परिषदा, नगरपंचायती, दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, ते सर्वांशी आपले मैत्रीचे संबंध आहेत. आणि सर्वांनी आग्रहपूर्वक आज ह्या उमेदवारी अर्ज मला दाखल करण्यास सांगितलं आहे, त्याप्रमाणे मी टाकला आहे.